हिंगोलीसह मराठवाड्यासाठी सकारात्मक बातमी आहे, कारण हिंगोलीमध्ये हळद संशोधन केंद्राचं प्रत्यक्षात मागील वर्षीच काम सुरू झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा या हळद संशोधन केंद्रामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत आणि शेतकऱ्यांना देखील हळदीच्या गुणवत्तेबद्दल अचूक माहिती मिळणार आहे। आपल्यासोबत हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील आहेत। सर, खरं तर साम टी व्हीकडनं तुमचं खूप खूप अभिनंदन आणि हिंगोलीकरांसाठी हा पायलट प्रोजेक्ट सुरू झालेला आहे, कसा असेल हा प्रोजेक्ट आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांना काय बेनिफिट होणार आहे या सगळ्यामधनं? मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब या तिघांचं आणि पूर्ण मंत्रिमंडळाचं मनापासून आभार मानतो। फलोत्पादन मंत्री माननीय दादा भुसे साहेब, माननीय संदीपनवा भुमरे, माननीय धनंजय मुंडेजी, माननीय सत्तार साहेब या सर्वांचं आभार मानतो की या सर्वांनी या प्रकल्पासाठी फार मोठी मदत केली आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 65 एकरवर आज 800 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केलेला आहे। या माध्यमातून ना उद्योग असलेल्या या जिल्ह्याला एक नवीन झळाळी प्राप्त होणार आहे। हा जिल्हा भारतात नाही तर जगामध्ये सगळ्यात जास्त हळद पिकवणारा जिल्हा म्हणून नावा रूपाला आला आहे। 2 लाख एकरवर ही हळद आहे, परंतु कुठलाही प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यामध्ये नाही। या माध्यमातून शेतकऱ्यांना टिश्यू कल्चरचे नवीन वाहन मिळणार आहेत, त्याचबरोबर 5000 मेट्रिक टनाचा पायलट प्रोजेक्ट डायरेक्ट ओल्या हळकुंडांवर पावडरमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रकल्प तयार होतोय आणि मराठवाडा विदर्भातलं पहिलं आय रेडिएशन सेंटर इथं उभं राहत आहे, ज्या माध्यमातून आयातदार निर्यातदार यासाठी व्यापाऱ्यांना मदत होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी तिथं प्रशिक्षण केंद्र, शास्त्रज्ञांसाठी वेगवेगळ्या लॅबोरेटरीज हे सर्व उभं राहत आहे। हा जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा क्षण आहे। मनापासून मंत्रिमंडळाचे आभार। तरुणांना देखील रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे, शास्त्रज्ञांची भरती होणार आहे, मनुष्यबळाचं कसं नियोजन असेल आणि ही पदभरती कधी होणार आहे? या आजच्या बैठकीमध्ये आकृतीबंधानुसार 75 कायमस्वरूपी पदे व 50 कंत्राटी पदे ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि लवकरच शासन निर्णय निघाल्यानंतर तातडीनं ही नोकर भरती केली जाईल आणि पात्रतेनुसार गुणवत्तेनुसार ती जी भरती होईल या माध्यमातून स्थानिक बेरोजगार असतील जे काही पात्रता धारक लोक आहेत यांची भरती होणार आहे। शेवटचा प्रश्न आहे, देशात सर्वाधिक हळद पिकवणारा हिंगोली जिल्हा आहे, मात्र शेतकऱ्यांच्या हळदीला नेहमी कमी भाव मिळत असा आणि त्यामुळं हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान व्हायचं, तर या हळद संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कसा आमूलाग्र बदल होणार आहे, त्यांच्या हळदीला भाव कधी जास्त मिळणार? आपल्याला माहीत आहे की 2010 ते 2020 हळदीचा भाव 5500 पुढं सरकत नव्हता। मी खासदार असताना केंद्र शासनामध्ये स्थायी फायनान्स कमिटीच्या स्थायी समितीवर होतो। या माध्यमातून जे काही कमोडिटी मार्केट आहे देशामधलं जे नियंत्रण करते NCDX ही संस्था, त्या NCDX संस्थेच्या चेअरमनला तिथं पाचारण करण्यात आलं, त्याचबरोबर SEBI जे आहे त्यांना बोलवण्यात आलं आणि त्या माध्यमातून तिथं प्रश्न विचारण्यात आले की गेल्या 10 वर्षापासून हळदीचे का भाव वाढत नाहीत आणि आपण बघताय की मागच्या वर्षभरापासनं हळदीचे भाव हे 13000 तर 35000 आपल्या हिंगोली वसमत मार्केटचे गेलेले आहेत। निश्चित केंद्राचं मी पहिलेपासून काम करतोय, मागच्या 5 वर्षापासनं केंद्रामुळेच हा लाभ शेतकऱ्यांचा होत आहे आणि निश्चित हे जे भाव आहे हे सातत्याने वाढत राहतील यासाठी केंद्र प्रयत्नशील राहणार आहे। नक्कीच। तर हे होते हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे आणि हळदीला चांगला भाव मिळेल अशी माहिती हेमंत पाटील यांनी दिलेली आहे। हिंगोली हा कायम ना उद्योग जिल्हा म्हणून ओळखला जायचा, मात्र हळद संशोधन केंद्रामुळं या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे, त्यासोबत हळद उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।